अखिल भारतीय सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस आईसाहेब सो आशाताई गवळी यांनी कोल्हापूर येथील शिरोळी चिखली आंबेवाडी व सांगली येथील नांद्रे ब्रह्मनाळ मधील पूरग्रस्त लोकांना भेट दिली. तसेच त्यांना मदत देखील करण्यात आली व त्यांना आधार व धीर देखील दिला. तसेच सांगली येथील पुरात बुडालेल्या लोकांच्या कुटुंबातील लोकांना भेट देऊन त्यांचं सांत्वन यावेळेस करण्यात आलं. आईसाहेबांसमवेत महाराष्ट्र संपर्क प्रमुख राजेश कदम व इतर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळेस बहुसंख्येने उपस्थित देखील होते. आज आमच्या गावामध्ये आघोरी गावामध्ये मी सिकंदरमुजार सरपंचच्या नात्याने आज मुंबईहून आलेले आपल्याला खास आम्हाला धीर द्याला आणि छोटीशी मदत आणि आधार द्यायला आलेले आमच्या मम्मी गवळी यांचं मी आणि सगळ्या आलेल्या टीमचा आभार मानतो आणि असंच सहकार्य प्रेम आमच्यावर आहे. मुंबईहून अखिल भारतीय सेनेचे काही कार्यकर्ते अध्यक्ष मम्मी आलेले आहेत. तरी तुम्ही सगळ्यांनी मदतीचा हात तिने आपल्या समाजाला दिलेला आहे. तर तुम्ही त्यांनी जे काही दिलंय फुलं फुलाई बाकी तुम्ही पाळीनं व्यवस्थित घ्या आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत ते मिळेल आणि माझी ताकद मोठी आहे म्हणून ते मुंबईहून तुमचा समाज आपला आलेले आहे. त्यासाठी तुम्ही शांततेने घ्या. त्यांचा आपण शुरूच्या मी ग्रामपंचायत सदस्य या नात्यानं ग्रामपंचायत वतीने मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. प्रतिनिधी इकबाल अत्तार, कॉमन न्यूज मराठी, सोलापूर.